सर्व ईपीओ टीपीओ आणि सोबत असलेले ग्रामरोजगार सेवक यांच्या पाठिंब्यानुसार आमच्या प्रमुख पाच मागण्या आहेत. मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करणे, त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे आकृतिबंधामध्ये समायोजन करणे, दुसरी मागणी आहे पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे, तिसरी मागणी आहे सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्यनिधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी, चौथी मागणी आहे संपूर्ण ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या, त्यानंतर मध्य प्रदेश शासनप्रमाणे वयाचे 62 वर्ष पर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी. या आमच्या पाच मागण्या आहेत, त्या शासनाने परिपूर्ण कराव्यात अशी शासनाला आमची नम्र विनंती आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या परिपूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे 1/2/2023 तारखेपासून आमचे बेमुदत संप चालू असणार आहे.